तुकोबराय म्हणतात ना, तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, जो निष्काम भावनेने परमात्म्याची भक्ती करतो, निष्ठापूर्वक भक्ती करतो, विश्वास ठेवतो, त्याची परमात्मा कधीही उपेक्षा करत, असे अनेक भक्त झाले। बऱ्याच भक्तांच्या कथा आपण इथे पाहिल्या सुद्धा आहेत। आज एक वेगळे भक्त आपण पाहणार आहोत, महाराष्ट्रातलेच आहेत, पंढरपूरपासून जवळचे आहेत, मंगळवेढा नावाच्या गावचे आहेत। माचळ संतश्रेष्ठ कान्होपात्र आख्यान आपण पाहिलं होतं, आज आपण संतश्रेष्ठ दामाजी पंत ठाणेदारांचं आख्यान पाहूया। मंगळवेढ्याला राहत होते, मंगळवेढा भूमी म्हणजे संतांची भूमी। संतश्रेष्ठ चोखोबराय मंगळवेढा, संतश्रेष्ठ दामाजी पंत ठाणेदार मंगळवेढा, संतश्रेष्ठ कान्होपात्रा मंगळवेढा, अनेक संत मंगळवेढ्यात झाले। त्यांच्या रहिवासामुळे त्या नगरीला मांगल्याचा वेढा पडला, म्हणून नगरीचं नाव सुद्धा पडलं मंगळवेढा। या मंगळवेढा नगरीमध्ये दामाजी पंत ठाणेदार नावाचे सत्पुरुष राहत होते, कुलकर्णी पण होतं, बिदरच्या बादशाचे अधिकारी होते, लक्षात घ्या, नोकर होते, नोकरी करत होते। यांच्याकडे एक महत्त्वाचं काम होतं, माझ्याकडे लक्ष देऊ नाही का, राहिला मंगळवेढ्याला, पण पांडुरंगाचे निस्सीम उपासक, एकनिष्ठ भक्ती त्यांची पांडुरंगावर, पण देवाने वाट्याला जे कर्म दिलं ते सुद्धा केलं या न्यायाने। बिदरच्या बादशाच्या पदरी ते नोकरी करत होते, काय काम होतं यांच्याकडे, इकडे लक्ष देऊ नाही का, यांच्याकडे एक काम होतं, शेतकऱ्यांकडनं जो शेतसारा यायचा धान्य रूपाने, तो जमा करायचा। शेतामध्ये येणारं धान्य, पूर्वीच्या काळामध्ये अशी पद्धत होती की त्या धान्यातला काही भाग टॅक्स म्हणून राजाला द्यावा लागायचा, आणि याला शब्द होता शेतसारा। जुन्या लोकांना माहिती आहे, बरोबर आहे ना महाराज, बाबा बरोबर आहे ना, शेतसारा द्यावा लागायचा ना बाबांना, काही ऐकलं द्यावा लागायचा, शेतसारा, शेतसारा द्यावा लागायचा, लक्षात घ्या, प्रत्येकाला द्यावा, धान्य रूपाने काही भाग राजाला द्यावा, मग ते धान्य सगळं कलेक्ट करायचं म्हणजे गोळा करायचं, आणि कोठारामध्ये ते धान्य साठवून ठेवायचं। तीन कोठारं अशी गच्च भरलेली आहेत, लक्षात घ्या, धान्यानी। त्याला कुलूप लावलं त्या कोठाराला, आणि चावे दामाजी पंतांकडे, त्याचा हिशोब वरच्यावर बादशाला पाठवायचा, हे त्यांच्याकडे काम। पण हे काम करताना पांडुरंगाची उपासना कधी सुटू दिली? सरकारी नोकरी करताना सुद्धा भक्ती करता येते, आम्ही पण 35 वर्ष तेच केलं, दिवसा सरकारी रात्री वारकरी, विठ्ठल 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 विठ्ठल। आणि मग असं बादशाचं काम करत होते, पण तो काळ फार वेगळा होता, लक्षात घ्या। महाराष्ट्राला एक शाप त्याच्या अगोदरपासून आहे, दुष्काळ। काय शाप आहे? दुष्काळ, वारंवार दुष्काळ पडायचा महाराज, वारंवार दुष्काळ पडायचा, पर्जन्यमान कमी 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 होत 0 पर्यंत यायचं, आवर्तनीय दुष्काळ। काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? आवर्तनीय दुष्काळ, असा प्रचंड दुष्काळ पडला। ही गोष्ट आहे 1480 इसवी सन 1400, माझ्याकडे लक्ष देऊ नाही का, जमिनीला हातात तडे गेले, गवताचं पातं उगवेना, धान्याचा कण दुरापास्त झाला लोकांना खायला, जनावरांना पाणी प्यायला मिळेना, थेंबभर पाणी मिळेना प्यायला, भयानक दुष्काळ पडला। लोक अन्नासाठी वण 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 भटकत आहेत, पण अन्नाचा घास कोणाला मिळेना झाला, लोकांचे पोट पार पाठीला बिलगले, पोट खपाटीला गेलेले आहेत, अशा भयंकर दुष्काळामध्ये माणसं पशु पक्षी तडफडून तडफडून मरायला लागले। पोटच्या पोरांची उपासमार पाहावेना म्हणून गोरगरिबांनी आपली मुलं श्रीमंताच्या घरी विकायला सुरुवात केली। माझ्याकडे लक्ष देऊ नाही का, त्या काळातल्या एका कवीने त्या गोष्टीचं वर्णन केलेलं आहे, ते सांगतो तुम्हाला, ते तुम्हाला सांगतो मी।
1480 साल दुष्काळ भयंकर आला, 1480 साल दुष्काळ भयंकर आला, धान्याचा पूर्ण भाव चाराही नाही उरला, माणसे श्वापदे मिळुनी मरणाचा रस्ता धरला, गरिबांचे झाले हाल विकतात मुले जणू माल, कोणी नाही पालक लाल त्या वया सजलही नाही, मृत्यूच दया आवडला, 1480 साल दुष्काळ भयंकर आला, दुष्काळ भयंकर आला, दुष्काळ भयंकर। किती सालची गोष्ट आहे? 1480। आता तुमच्यासाठी सांगतो, वाजू नका कोणी। 1480 साल दुष्काळ भयंकर आला, धान्याचा पूर्ण अभाव चाराही नाही उरला, माणसे श्वापदे मिळुनी मरणाचा रस्ता धरला, गरिबांचे झाले हाल विकतात मुले जणू माल, कुणी नाही पालक लाल प्यावया सजलही नाही, मृत्यूच जया आवडला। किती सालची गोष्ट? 1480। भनाण सारा दणाण झाला, कणान पवती सणी, पाक हो न हो हाक मारती, भाकर जा मायबाप भाकर जा सत्कोरार्थी भाकर जा पोटल। अशा भयानक दुष्काळामध्ये दुपारचे 12 वाजलेले, नामाजी पंतांचं देवपूजा, सकाळची सगळी नित्यकर्म झाली, कचेरीची कामं आटोपली, पत्र लिखायची काय लिहायची ती लिहिली, हो तोपर्यंत 12 वाजत आले आणि पत्नीने सांगितलं चला जेवायला चला, ताटं तयार आहे। पण पूर्वीचा ग्रहस्थ आश्रमी माणूस, हो इकडे लक्ष देऊ नाही का, पूर्वीचा ग्रहस्थ आश्रमी माणूस, हो तो स्वतः जेवायला बसण्यापूर्वी अंगणांमध्ये येऊन पाहायचा, कोणी चाललाय का पानतस्त भुकेलेला वाटसरू तळी तापसी संन्याशी कापडी चाललाय का कोणी रस्त्यानी, ज्याला जेवणाची गरज आहे जर दिसला तसा तर त्याचा हात धरून आदराने आपल्याबरोबर घरी आणायचं, अतिथी म्हणून त्याची पूजा करायची। सोमनाथ बुवा, अतिथी म्हणून त्याची काय करायची? पूजा करायची आणि त्याला जेवायला घालायचं। अतिथी देवो भव, पूर्वीच्या काळात याला फार महत्व होतं, ग्रहस्थाश्रमी माणसाचं हे पहिलं कर्तव्य, अतिथी देवो भव। आताच्या काळात तसा धर्म राहिलेला नाही, आताच्या काळामध्ये असं आहे अतिथी आली या घरा मागली कुठली दारे बंद करा, तो दिवस नाही बरा। आता 2x10x10 खोलींचा जमाना आलेला आहे, अतिथी चालत, थोडा वेळ अतिथीची वाट पाहावी म्हणून दामाजी पंत ओसरीत आले, असे ओट्यावरती आले आणि पाहिलं आले कोणी चालला का यात्रेगुरु पंतस्त भुकेलेला, आणि तेवढ्यात त्यांच्या कानावरती हाक आली भाकर द्या मायबाप सत्कर अर्धी भाकर द्या पोटाला। दामाजी पंतांनी बोलवलं त्याला, भूक लागली म्हटले हो महाराज यावरती या ओट्यावरती बोलवलं, हातपायद्वारा पाणी दिलं, तुम्हाला दुष्काळ होता मग त्यांच्याकडे कसं काय? दुष्काळात आहे प्रत्येकाकडे राखीव साठा असतो, स्टोअर केलेला असतो, पण त्या घासातून घास आणि घोटातून घोट दुसऱ्याला देणं याला माणुसकी म्हणतात, याला ग्रहस्थाश्रम धर्म म्हणतात, लक्षात घ्या। दामाजी पंतांनी त्यांना हातपाय तोंड धुवायला पाणी दिलं, पत्नीला सांगितलं दुसरं ताट तयार करा एक अतिथी जेवायला आहे, ती पण धर्मानुकूला होती, आजच्यासारखं नाही तुम्हाला काय लागतं ऐन वेळेला कोणत्याही बोवाला घेऊन येत या वाडा जेवायला, हो माझी सगळी फजिती करत्या, उद्यापासून मला न विचारता एखाद्या बोवाला घरी जेवायला आणाल तर स्वयंपाक तुम्हाला करायला लागेल। इकडच्या मावल्यानी लांबची गोष्ट सांगते, ती अतिथी धर्माला पतीला सहकार्य करणार होती, तिने लगेच घरामध्ये काय चटणी भाकरी केली होती, दोन ताटं तयार केली, पाट मांडले आणि दामाजी पंतन दुग्रस्त पाटावरती जेवायला बसले, घड्याळ न पाहता बसले जेवायला, दुपारची वेळ भुकेची, लक्षात घ्या। दामाजी पंतन ताटावरती ताटाभोवती पाणी फिरवलं त्यांनी फिरवलं, वदनी कवळ घेता हा नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते, नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म,
उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म। पंढरीनाथ महाराज की जय। देवाचं नाव घेतलं आणि दामाजी पंतांनी ग्रहस्थांनी जेवायला सुरुवात केली। दामाजी पंतांनी जेवायला सुरुवात केली पण ग्रहस्थाने भाकरीचा तुकडा मोडला, भाजीला लावला, तोंडात घास घालणार, डोळ्यातून गळ 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 पाणी व्हायला लागलं। दामाजी पंतांनी विचारलं, का संकोच करता, पोटभर जेवा, आई काही करू नका, कसं जेव महाराज, अहो आज 8 दिवस झाले मुलांच्या पोटामध्ये अन्नाचा कण गेलेला नाही। माझी मुलं मला या भाकरीतून विचारतात, बाबा आमची आठवण नाही कवाली, या आमटीच्या वाटीतून माझ्या पत्नीचा चेहरा माझ्या समोर येतोय। माझी पत्नी विचारते, नाथ घरामध्ये 2 मुलं उपाशी असताना जेवण जातं कशाखाली, उतरतो तुमच्या, कसं जेवू सांगा महाराज, आपल्यासारखं नाही करा दडप्या, कसं जेवू सांगा। दामाजी पंतांनी विचारलं, कुठं राहता तुम्ही, म्हणले मी पंढरपूरला राहतो, 1 वर्षभर पुरेल एवढं धान्य मी तुम्हाला देतो जेवा पोटभर। ग्रस्त कसा बसा जेवला महाराज। दामाजी पंतांनी बैलगाडी बोलवली आणि स्वतःच्या घरातलं धान्याचं पोतं ओढून काढलं आणि बैलगाडीमध्ये तो ग्रहस्थ बैलगाडी घेऊन पंढरपूरच्या रोखाने निघाला। परमार्थ करायचा स्वतःच्या घरापासून, दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करायचं। सूर्य अस्तमाने जायला लागला, तो ग्रहस्थ त्या पंढरपुरामध्ये शिरतोच आहे। तिथे पण लोक भुकेने कंगाल झालेले असे, अन्नासाठी वण 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 भटकतायत, आणि त्यांनी पाहिलं एवढ्या भर दुष्काळामध्ये आणि धान्याचं गच्च भरलेलं पोतं हा कोण घेऊन चालाय। त्या सगळ्यांनी मिळून पुढे येऊन बैलांना आडवे आले, हा बैलांच्या वेशनी धरल्या, बैलगाडी थांबली, कोणून आणलं धान्याचं पोतं? तो म्हटला, हे बघा इथून जवळच मंगळवेढा गाव आहे, तिथे दामाजी पंत नावाचे सत्पुरुष राहतात, विठ्ठलाचे एकनिष्ठ उपासक आहे, सतत नामचिंतन करत असतात आणि बादशाचे अधिकारी नोकर आहेत। त्यांनी मला उदार अंतकरणाने धान्याचं गच्च भरलेलं पोतं दिलं। तुम्हाला भीमप्लासमध्ये सांगतो, अधिकारी तो मंगळ वेढी, अधिकारी तो मंगळ वेढी, सेवा करी अवनाची, सेवा करी अवनाची, अधिकारी तो मंगळ वेढी, अधिकारी तो मंगळ वेढी, नाम सुधेची गोडी चाखतो, हा
रंग सेवेची पांडुरंग सेवेची अधिकारी मला धान्याचं पोत दिलं ना ते संत वृत्तीचे आहेत ते सतत भगवंताचं नामचिंतन करतात नामामृताचं सेवन करतात भक्तांचं अमृत म्हणजे आहे नाम आपलं अमृत आहे चहा आपलं अमृत काय आहे हा म्हणून आमच्या चहाच्या त्या स्टॉलची नाव सुद्धा अमृत अतुल्य टी हाऊस हाऊस फिटेपर्यंत पी हायगाई करू काही काही डोमकावळे सकाळी सकाळी स्टँडवरती तेवढ्या करतात जमतात कोण फुकट पाजते आमचं अमृत म्हणजे चहा पण संतांचं अमृत म्हणजे नाम नामामृत गोडी योगिया साधली ते सतत नामामृताचं सेवन करतात बादशाचे अधिकारी आहे त्यांनी मला धान्याचं बोलतो असं तो सांगतोय ग्रह गाडीतला ग्रह असतं तोपर्यंत लोकांनी धान्याचं पोतं गाडीतून ओढून काढलं आणि ज्याला जसं लुटता येईल तसं कोणाला पाहिली कोणाला सव्वा पाहिली कोणाला चंप कोणाला आचर कोणाला पावशेर सार्थक किती मिळालं ज्याला जितकं मिळालं तितकं मिळालं आणि काहींना मिळालं काहींना मिळालं आता ज्यांना मिळालं नाही ते म्हटले का रे बा आपल्याला तर काहीच मिळालं नाही ते म्हटले आता असं आहे आपल्याला काही मिळालं नाही हे जरी खरं असलं तरी देणारा संतवृत्तीचा आहे असं म्हणतात आणि संतांचं पहिलं लक्षण आहे भेदभाव करीत न पाहे याती संत भेदभाव करत नाही जातीकुळ पाहत नाही आपण असं करू ना आपण जाऊ ना मंगळवेढ्याला उद्या मग दुसऱ्या दिवशी सगळे पंढरीचे ते संत वैष्णव पंढरीचे संत वैष्णव मंगळवेढ्याला निघाले कुठे निघाले हां आणि खूप रागात निघाले पंढरपूर के द्विज सब मिलकर पंढरपूर के द्विज सब मिलकर द्विज सब मिलकर दामाजी दरवाजे सगळे निघाले पंढरीचे कपडाला अष्टगंध बुक्का तिलक माळा वगैरे सगळं गळ्यामध्ये विणा कोणाच्या पखवाज कोणाच्या टाळ रामकृष्ण हरी भजन मंगळवेढ्याला पोहोचले दामाजी पंतांच्या घरापर्यंत आले दामाजी पंत इथेच राहतात का दामाजी पंतांची देवपूजा चालू होती सकाळची वेळ आहे पत्नीने दरवाज्याची कडी काढली पाहिलं समोर सगळे हब हब वैष्णव जमलेत सगळे हो तिने दामाजी पंतांना सांग अहो सगळे वैष्णव दरवाजाशी या तुम्ही बाहेर चंदनाचं खोड आहे हातामध्येच गंधच उगळत आहेत ते खोड हातात तसंच आणि आले बाहेर दरवाजाशी का आलात कुठून आलात म्हटले आम्ही सगळे पंढरपूरून आलो तुम्ही काल एका गृहस्थाला धान्याचं गच्च भरलेलं पोतं दिलं म्हटले हो दिलं मग आमची मुलं उपाशी येतो 15-3 वारापासून आमच्या मुलांना उपासमार घडते अन्न पाण्यापासून तडफड तडफड करतायत त्याला पोतं भर दिलं आम्हाला गोणी भरता द्या दामाजी पंतांनी विचार करला घरातलं होतं ते दिलं आता 3 कोठा रगतच भरलेले आहेत पण आपल्या मालकीची नाही बादशाच्या मालकीची बरं बादशाला सांगावं निरोप पाठवावं तर जाणारा जायला महिना यायला एक एक दिवस लोकांना महत्त्वाचा आहे आताच डोळे चोळायला लागले एक एक दिवस महत्त्वाचा आहे काय करावं बरं ही सगळी प्रजा बादशाची प्रजा आहे प्रजा जिवंत राहिली तर बादशा बादशा आणि प्रजा जर सगळी मिली तर बादशा कोणाचा बादशा काय करायचं आता राजा केअरटेकर आहे प्रजेचा
काळजी घेणार आहे, वाऱ्यावर सोडणारा नको, मरा तुमच्या तुमच्या कर्मानी, असं नको आहे. लोककल्याणकारी राज्यामध्ये ही कल्पना असते लक्षात घ्या. पण राजा उदासीन आहे. शेवटी दामाजी पंतांनी विचार केला, आता जे व्हायचं ते होईल, पण बायकोकडे पाहिलं, आता काय करायचं, आता काय करायचं, हे तर धान्य मागायला आले आपल्याकडे. कल्पना करा आजची असती तर काय म्हटली असती, कल्पनाच करून पाहा तुम्ही. आजची म्हटली असती तुम्ही नका गावच्या बांधगडीत पडू, भागायला भले. तुम्हाला फार गावचा उठारेटा करायची सवय लागली भागारामध्ये आजची. पण ती दामाजी पंतांची होती धर्मानुकूला. ती म्हटली माझ्याकडे काय पाहता, तुमचे साधू संत काय सांगतात ते लक्षात घ्या. जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत सांगतात ना, विठ्ठल जलीस्थळी भरला रीता ठाव नाही उरला. हो अवघी भूते साम्या आली, अनंत वेशे अनंत रूपे अनंत वेशे देखिले मिया. सांगतात ना तुमचे विठ्ठल जलीस्थळी, सांगतात ना तुमचे साधू संत माझ्याकडे काय पाहता. मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते, अहो हे सगळे वैष्णव आहेत ना, कदाचित पांडुरंगच यांच्या रूपाने तुमची परीक्षा पाहायला आलेला आहे. हे ज्याला समजलं ना त्याचा परमार्थ यशस्वी. विठ्ठला 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 असं बायकोचं बॅकिंग मिळालं. ज्याला परमार्थात बायकोचं बॅकिंग असतं ना त्याचा परमार्थ फार नीट होतो, सरळ. आम्हाला काय लागतं, इथे येऊन कीर्तन करायचे, तिकडे रात्रीतून गॅस संपून जातो, संध्याकाळी आम्ही निघाले राहतो. पण दुसऱ्या दिवशी दुसरी तारीख गॅसची टाकी भरायचं, तिनेच पाहायचं वगैरे वगैरे वगैरे. ती घरी आहे म्हणून आम्ही इकडे आरामात लक्षात घ्या. आणि म्हणून बायकोचं असं बॅकिंग मिळालं, त्यांना उत्साह संचारला. तिकडे हरकत नाही, देतो मी तुम्हाला पुढे काय आगे जो होगा देखा जायगा. ते म्हटले मी तुम्हाला धान्याची कोठाराची कवाडं खुली करून देतो, लुटा काय हवं तेवढं धान्य लुटा. पण हा पण मोठा अवघड असतो. पण म्हटले पण काय, त्यांना वाटलं तर का सप्त्याच्या पावत्या फाडायला सांगतो काय. नाही काळजी करू नका, तसं काही नाही. तुम्ही धान्याच्या कोठारात जायचं, ऐकताय ना तुम्ही सगळ्या, धान्याच्या कोठारात जायचं, गोणीचं तोंड धान्याच्या राशीला लावायचं, उजव्या हाताने धान्य गोणीमध्ये लोटायचं आणि तोंडाने फक्त म्हणायचं पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. बस एवढं म्हणायचं, एवढंच म्हणायचं पुंडलिक वरदा हरी विठ्ठल आणि धान्य गोणीत लोटायचं. लक्षात घ्या. ते तर म्हणले या भावात पुंडलिक वरदाच्या भावात धान्य मिळत आहे, इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. थांबा 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 जरा, तुम्ही धान्य न्यायला आले पण ते धान्य उचलण्याची तुमच्यात ताकद नाही, तुम्हाला थोडी एनर्जी मिळाली पाहिजे. मग घरातलं धान्य काढलं, स्वयंपाक केला, त्यांना जेव घातलं. मी कीर्तनात असं सांगतच होतो, एकाने हात वर केला, म्हटलं काय मेनू काय होता. आता काय मेनूचा टाईम आहे का, काय पिठलं भाकरी केलं असेल त्यांना खाऊ घातलं. त्यांना सांगितलं घ्या धान्य घ्या, तुम्हाला काय पाहिजे तेव्हा. लोकांनी धान्याच्या कोठारात जाऊन ते धान्य गोणीत भरावं आणि तोंड भरून आशीर्वाद दिला द्यावा, देव तुझं भलं करो रे, देव तुझं भलं करो, देव तुझं भलं करो. हजारोंच्या मुखातून आशीर्वाद मिळतोय लक्षात घ्या. अन्नदानासारखं दुसरं पुण्य नाही लक्षात घ्या. आणि ते तोंड भरून आशीर्वाद देत 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 पंचक्रोशीत वार्ता कळली, अरे धान्य मिळतंय आणि फुकट मिळतंय. मग लोकांच्या झुंडीच्या झुंडी असं म्हणतात, तीन दिवस सलग धान्याची कोठारं लुटायचं काम चालू आहे. धान्याची कोठारं लुटून संपली आणि त्याच का मंगळवेड्यामध्ये दामाजी पंतांच्या हाताखाली काम करणारा एक असिस्टंट होता त्यांचा, तो मुजुमदार पदावरती होता. त्याने विचार केला, बादशाची परवानगी न घेता या दामाजी पंतांनी धान्याची कोठारं लुटली हे जर आपण बादशाला कळवलं, द बादशाह दामाजी पंतांना नोकरीवरनं कमी करील आणि आपल्याला प्रमोशन. दुसऱ्याची अडचण ही आपली संधी. त्याने मध्यरात्री बादशाला पत्र लिहायला घेतलं महाराज शिवरंजनीत.
तेथे मुझुमदार कानडा ब्राह्मण तेथे मुझुमदार कानडा ब्राह्मण तेथे पत्र बादशाहपर्यंत पोहोचलं तुम्ही इतक्यात दिलं इतक्यात पोहोचलं टाईमच थोडा आहे दिलं पोहोचून लक्षात घ्या बादशाहने पत्र वाचलं त्याच्या दोन ओळी जास्त अशा होत्या सगळं धान्य त्यांना दिलं हिंदूंना यांना काही दिलं बादशाहची तळपायाची आग मस्तका लागली मरांना विचारता धान्य लुटतो सगळं धान्य हिंदूंना देतो रुस्तम खान जमाल खान ताबडतोब धावत आले आत्ताच्या आत्ता मंगळवेड्याला जा दामाजी बंतांना जेरबंद करा आमच्या पुढे पेश करा हैसला करणे काय काल कोठडी द्यायची तुरुंगात टाकायचं हातीच्या पाय द्यायचं सुळावर द्यायचं ताबडतोब घेऊन या राजा बोले दल सैनिक निघाले भालेवरच्या साखळदंड घेऊन तलवारी समशेने घेऊन आणि मंगळवेड्याला पोहोचले सुद्धा वेळच नाही जास्त पोहोचले दामाजी बंत पत्नीने दरवाजाची कडी काढली दरवाजा उघडून पाहिला तर समोर पहारेकरी सगळे अरब राजपूत वगैरे सगळे आणि तिला मनात आलं की आपल्या पतीने केलेला पराक्रम बादशहापर्यंत पोहोचला मोठी चतुर होती पण लक्षात घ्या या म्हटलं उन्हाची वेळ दुपारी 12 वाजले या मध्ये या ओसरीला बसा सावलीला त्या साध्वीने त्या सगळ्यांना सावलीला बसवलं एवढं थंडगार मटकं ठेवलं पाण्याचं भरलेलं त्यांच्या पुढे एवढा मोठा गुळाचा खडा ते थंडगार पाणी प्यायले गुळ खाल्ला आणि त्यांचं टेम्परेचर बरंचसं डाऊन ते म्हणले भुकेची वेळ आहे जेवणाची वेळ आहे मी स्वयंपाक करते मग तुमच्या राजकारणाच्या गप्पा करा आधी जेवून घ्या आणि त्या साध्वीने स्वयंपाक केला चौघांना त्या सगळ्यांना 4-6 जणांना खाऊ घातलं संतांच्या घरचा प्रसाद अंतरंगात पोहोचला आणि आता उरलं सुरलं टेम्परेचर डाऊन कोणाचं टेम्परेचर कसं डाऊन करायचं त्यांना बरोबर कळतं ते म्हटले हे बघा आम्ही फक्त हुकमाचे दाबेदार बादशाने फरमान दिलंय अरेस्ट वॉरंट आहे ताबडतोब बोलू नये त्यांनी ते फरमान तिच्याजवळ दिलं तिने ते फरमान घेतलं दामाजी पंतांजवळ दिलं दामाजी पंतांनी फरमान वाचलं पण दोघाय पती पत्नींच्या चेहऱ्यावरची रेषासुद्धा हल्ली सम शत्रूच्या मित्रेच्या तथा मानापमान यो किंवा तुल्य निंदा सुतीर्मौनी संतुष्ट आहे ना केनाची वगैरे वगैरे आजची असती तर म्हटली असती तरी मी तुम्हाला सांगत होते नका गावच्या बांधगळीत पडू कळलं की नाही पण दोघांच्या चेहऱ्यावरच्या रेषा हल्ल्याने महाराज हो त्यांनी ते फरमान वाचलं आणि देवघरात जाऊन पांडुरंगाच्या चरणावरती अर्पण तुका म्हणे घालू तयावरी वाहू हा संसार देवा तुला काय करायचं ते कर मला जे करायचं ते मी केलं योग्य काय योग्य मी जाणत नाही न्याय निवाडा तू करणार आहे धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे तर तुला काय करायचं त्यांनी झालं तुम्हाला ताबडतोब बोलवलं हो यांनी त्या सेवकांना सांगितलं येतो तुमच्याबरोबर बिदरला मी पण असं आहे ना आता बादशाह मला कदाचित सुलावर देईल हातीच्या पाय देईल काल कोठारीत टाकेल मला पांडुरंगाचं पुन्हा दर्शन मिळणार तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा ज्ञामज तेथवरी दावा दिनांचा सोय ते काही ऐके ना शेवटी दामाजी पंतांच्या पत्नीने सोन्याच्या पाटल्या काढल्या आणि त्यांच्या हातावरती
तेव्हापासून सुरुवातच झाली महाराज. काय घेतल्याशिवाय काम करायचं नाही. चिरीमिरी ते म्हणले चालतो तुम्हाला पंढरपूरला घेऊन, पण जास्त वेळ थांबायचं, फक्त दर्शन घ्यायचं निघायचं. म्हणले चाल मान्य मान्य. निघाले पंढरपूरला पोहोचले झळझळीत सोनसळा, कळस दिसतो सोजवळा, बरवे बरवे पंढरपूर विठोबा रायाचे नगर. पोहोचले रावळात आणि पांडुरंगाच्या जवळ गेले, पायाला घट्ट मिठी मारली. तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी, माझ्या चित्ता तुझ्या पाया मिठी पडली पंढरी राया. भगवंताच्या मुखकमलाकडे पाहता ते देवा पुन्हा दर्शन घडेल का तुझं, पुन्हा दर्शन घडेल. मला मरण्याची चिंता नाही, पण तुझं दर्शन पुन्हा घडेल का नाही याचा मनात विचार येतो. डोळ्यातून गळगळ गळगळ अश्रुधारा पायावरती वाहतात. अभिषेक चालू आहे, तोपर्यंत सैनिक चालतात. चलो जल्दी करो, निकलो, हसो मत. सैनिक सांगतात, चला लवकर निघा लवकर निघा. निघाले रामाजी पंत कुठे कुठे, बिदरच्या रोखाने निघाले. भगवंताने मनात विचार केला, आता लक्ष देऊन ऐका. भगवंताने विचार केला, याने दुष्काळात लोकांचे प्राण वाचवलेत. कुठे वाचवले प्राण? दुष्काळामध्ये. बरं, याने स्वतःच्या नावाने कोणालाही धान्य वाटलेलं नाही. जे वाटलं ना हो, त्याचं सगळं श्रेय माझ्या नावावर टाकलंय. पुंडली कवरदार त्याच्यामुळे ते जे सगळं काही आहे ना ते कोणाच्या डोक्यावर झालं? भगवान म्हणतात माझ्या डोक्यावर चालून भक्ताने एकच करावं. यत करोशी यदशनासी यत जोशी ददासी यत यत तपस्याची कौंते यत तत्कुरुषो मात्रपणम ब्रह्मार्पणम ब्रह्म होई वगैरे वगैरे. पांडुरंगाने विचार केला, याला तर आता वाचवावाच लागेल. आता जर याला वाचवला नाही तर भविष्यात कोणताही सरकारी अधिकारी जनतेच्या सेवेची कामं करणार. मग भगवान मेकअप रूममध्ये गेले. कुठे गेले माहिती ना तुम्हाला? मेकअप रूम पार्लर. मेकअप रूममध्ये गेले महाराज. आपला झळझळीत सोनसळा पितांबर जो होता बाजूला ठेवला, गुडघ्या इतकं एक धोतर आणलं कमरेला, कळलं की नाही, दोन टांगी असं छानपैकी, वरतून एक उपरणं असं पत्पक्क आवळून बांधलं लक्षात, वरून एक काळी घोंगडी खांद्यावरती घेतली, पायामध्ये कर 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 वाढणाऱ्या वाहनं घातल्या महाराज, हातामध्ये घुंगडं बसवलेली काठी घेतली, छुम 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 वाढणारी, सोन्याच्या मोहरांनी भरलेली थैली मखमली गुलाबी रंगाची, त्याच्या सोन्याच्या मोहरा भरल्या, तोंड आवडलं पुन्हा चांचीचं आणि इथे उपरण्यामध्ये असं खोचलं. हिशोबाची चिठ्ठी तयार केली आणि मुंडाशात हिशोबाची चिठ्ठी अशी ठेवली आणि परमात्मा मध्यम मध्ये निघाले. नेसला मलिन चिंधोटी झाला विठोबा, पण तो विठोजी नाईक झाला महाराज. आणि जसा पंढरपूर निघाला तसा डायरेक्ट बिदरच. कोठे न दिसे पाहता उडी घाली महाद्वारापर्यंत पोहोचला. तिथे पहारेकरी जांभळ्याच देत होते, केव्हा एकदा ड्युटी संपते ते पहारेकऱ्यांचं सांगते लक्षात घ्या. पोहोचला हो, पहारेकरांनी भालेभर चाडवले, ए किधर जा रहा है, किधर जा रहा है, बादशाह जी से मिलना है, अरे क्यों मिलना है, अरे पैसा देना है. पैसा देणाऱ्याचा आवाज वर राहतो आणि घेणाऱ्याचा आवाज. आपलं झालं का प्रकरण मंजूर?
आपलं प्रकरण मंजूर झालं, सह्या झाल्या का साहेबांच्या? पैसा लेना है आणि देना है, पैसा देना है आणि जाऊ द्या, जाऊ द्या, पैसा देना है, जाऊ द्या. दिलं सोडून दरबारामध्ये, दरबार गच्च भरलेला, मान्यवर बसले आपल्या आपल्या आसनावर, काही याचक आहे? काही न्यायनिवाडा करायला लोक आलेले? हा बादशाहच्या समोर जाऊन उभा राहिला. आलं लक्षात? आपल्या सेवकासाठी जगाचा बादशाह त्या तुच्छ बादशाहच्या पुढे कमरे तीनदा झुकून कुर्मिसात करतो. काय करतो आहे? कुर्मिसात करतो. लक्षात? जोहार माय बाप जोहार विठोमी मंगळ वेढ्याचा, बादशाने विचारलं कोण रे? म्हटले जहापना माझं नाव विठूजी नाईक, तसा तर मी पंढरपूरला राहतो पण माझे मालक मंगळवेढ्याला राहतात, दामाजी पंत ठाणेदार. तुमच्याकडे कोणतरी खोटी तक्रार केलेली आहे, दामाजी पंतांनी तुमची परवानगी न घेता धान्याची कोठारं लुटली, ही चुकीची तक्रार आहे. बादशाने विचारलं तो भी सच क्या है? जहापना सच तो ये है, दामाजी पंतांनी धान्याची कोठारं लुटली नाही, दामाजी पंतांनी धान्याची कोठारं विकली. फरक लक्षात आला? लुटली नाही, काय केली? काय विकली आम्हाला विचारतात? महाराष्ट्रात दुष्काळ पडलाय, सवाई पटीने धान्याला अधिक भावे, बादशाहच्या तिजोरीत चार पैसे पडावे म्हणून धान्याची कोठारं विकली. तेरे पास कोई सबूत है? काही पुरावा आणलायस? लाया हूं सरकार, सबूत भी देता हूं, मध्य में देता हूं. मुंडा शात बांधली चिट्ठी, चिठ्ठी काढली, बादशाहच्या पुढे टाकली. एका सेवकाने उचलली, बादशाहजवळ दिली. बादशाहने पाहिलं इतक्या खंड्या धान्य, साधारणतः भाव इतका, आणि दुष्काळामुळे सव्वाई पटीने बरीच मोठी रक्कम दिसायला लागली. बादशाहने विचारलं, का रे तुला फार घाई नाही ना जायची? दोन मिनिटात मोकळा करतो तुला. मला सांग, तू फक्त हिशोबाची चिठ्ठी आणली का पैसे पण आणले? जहापना मी तर हिशोब आणलाच पण पैसे सुद्धा आणले, काळजी करू नका, देतो तुम्हाला मी लगेच. आपली अशी चंची काढली महाराज, त्या चंचीचं तोंड मोकळं केलं असं, आणि भर दरबारामध्ये ते चंचीचं तोंड असं पालथं केलं. खळखळा ओतल्या मोहरा, त्यांनी ती चंची पालथी केली,
आणि असे हलवायला सुरुवात केली. त्याच्यातनं टपटप 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 सोन्याच्या मोहरा पडायला लागल्या. नुकत्याच टाकसाळीतून काढून आणल्या होत्या गरमागरम. बरं मोहरा म्हणजे सोन्याचं नाणं त्या काळात, पिवळं धम्म छम 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 करणार. आणि ते असं ओततोय तो खाली, टपटप टपटप मोहरा पडायला लागल्या. बादशान झालो गिनलो 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 गिनलो. चार पाच आले सेवक मोजायला सुरुवात केली. ते मोजून मोजून त्यांचे बकाट दुखायला लागले. आणखीन पुढचे चार आले, मी पण होतो त्यांच्यामध्ये. ते तो मोर ती थैली हलवतोय ते मोहरा मोजतात. शेवटी सगळा सेवक वर्ग आला, बादशाह आला. आणि मोहरा त्या पडता पडता मोहरांचा ढीग झाला. ढीग पाहुनी चमकल्या नजरा, आणि शहा घाली बोट तोंडात झाला विठोबा. जुने जे लोक आहेत ना त्यांना हे पाठ होतं पाहिजे लक्षात. कधी कधी जुन्या लोकांसाठी पण बोलावं, भले ते बिचारे टाळ्या वाजव न वाजव आहे की आपण बोलावं लक्षात घ्या. मी काय बळबळ नाही वाजवायला सांगितलं बरं का तुम्हाला. तुम्ही सगळे प्रेमाची माणसं आहेत माझ्या लक्षात. आणि ते बादशाने पाहिलं, बाबा बाबा बाबा, सात पिढ्या कधी एवढ्या मोहरा आपल्या ट्रेझरीत आल्या नाही. कारे विठोजी, त्याने बादशाने विचार केला, असा जर नोकर जर माझ्या पदरी राहिला तर माझी ट्रेझरी कधी खाली होणार? आणि मग कोणी कर्ज माफी मागू? लगेच देऊन टाकायचे कर्ज माफी. आता तिजोरीतच जर काही नाही, आधी चोरांनी सगळ्या तिजोऱ्या मोकळ्या केल्या, काय कर्ज माफी मिळायची? लक्षात घ्या, तुझा मालक तुला किती पगार देतो? विठोजी नाईक म्हणतो, माझा मालक मला 1 लाख पगार देतो. किती पगार देतो? 1 लाख पगार देतो. बादशाह म्हटला, मी तुला 2 लाख पगार देतो माझ्या पदरीला. विठोजी नाईक म्हणतो, मला 1 लाख पगार मिळतो ना तेवढा मला पुरे, मला 2 लाखवाले चालत. 1 लाख घड्याळाकडे, दुसरं कीर्तनाकडे. नेव्हर. मला 2 लाखवाले चालत. अरे झाले 15-20 मिनिटावरती, तेवढं आयुष्य वाढेल ना. चालतो का पाठपर्यंत? अरे विठोजी नाईक, मी तो नाही ना, नको मला, बस तुमची हिशोब मिळाला का तुम्हाला? मिळाला. मग त्या त्या सहीवरती सही निशाणी शिक्का करा रिसिप्ट म्हणून, आणि ती चिठ्ठी माझ्या ताब्यात द्या. बादशाने स्वतःची सही निशाणी शिक्का केला, चिठ्ठी पुन्हा विठोजीजवळ दिली, आणि ती त्यांनी पुन्हा त्या मुंडाशामध्ये अडकून. अरे राहा रे विठोजी. नाही, बादशाला वाटलं थैलीच जादू आहे. कशात जादू आहे? थैलीच जादू वाटली. बऱ्याच लोकांना थैलीतच जादू वाटते, म्हणून मतदानाला जाईपर्यंत वाट पाहतात. तुका म्हणे कैसे आंधळे हे गेले विसरू न खऱ्या. विठोजी नाईकांनी ती थैली घेतली, दिली त्या अंगावर फेकून. सांभाळ, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन दिले अंगावर फेकून. म्हटले, आता तुम्हाला तुमचा हिशोब मिळाला? म्हणले मिळाला. काही तक्रार? नाही. मग आता जाऊ द्या ना घरी. वाजले की 11. आता तू इतका सुंदर होता दिसायला, तो विठोजी नायकाच्या रूपात आला तरी मुळातच सुंदर तो. थांब रे विठोजी, थांब. किती सुंदर दिसतो, किती सुंदर दिसतो. तुला शेवटचं सांगू का? शेवटचं सांगतो. विठू तेरे सूरत की छबिन्यारी, विठू तेरे सूरत की छबिन्यारी, विठू तेरे सूरत की छबिन्यारी, विठू तेरे सूरत की छबिन्यारी. दामाजी का बंदा बनकर
काय कीर्तन सासू जावई सांगण्यापेक्षा हे सांग, पण लोकांना नेमकं हेच आवडत नाही. थोडे टाइमपास विनोद जो काहीतरी सांगायचं करायचं, घरी जायचं नाही. याला अभंगाचं चिंतन, ज्याला अभंगाचं चिंतन आवडतं ना त्यानेच यावं इथं, लक्षात घ्या. असो महत्वाचा भाग आहे. विठूजनक निघाला तिथून, संपला वेळ आपला. विठूजनक निघाला, अंधाराची वेळ आहे. गुप्त रूपाने जिथे दामाजींचा मुक्काम आहे, रात्रीची वेळ आहे. दामाजींच्या भगवद्गीता ग्रंथामध्ये ती हिशोबाची चिठ्ठी ठेवली गुप्त रूपाने. तिथून पुन्हा निघाला आणि पंढरपूरला जाऊन पोहोचला, पुन्हा विटेवरती उभान कट्टेवरती. दामाजी बंद सकाळी उठले, स्नान संध्या झाली, देवपूजा झाली, ज्ञानेश्वरी पारायण. आपल्यासारखं आता काय 2-4 दिवसांनी मारायचं काय झालं, 2-4 दिवसांनी सकाळ. निष्ठावंत भाव भक्ताचा याच्याकरता सांगतो हे लक्षात घ्या, नाही तर उगाच टाइमपास म्हणून सांगत नाहीये. पूर्ण निष्ठा आहे भगवंतावरती. आय तारी तर तारीन मारी तर. भगवद्गीता ग्रंथ घेतला म्हणजे ज्ञानेश्वरी घेतली वाचायला, आणि नेमका श्लोक सापडला, अनन्या चिंतयंतो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. असं म्हणून पान उलटलं महाराज, आणि मागे हिशोबाची चिठ्ठी आता अशा. इतक्या खंड्या धान्य, सामान्यता भाव इतका, दुष्काळामुळे सव्वाईपटीने इतका. खाली पैसे देणारा विठोजी नाईक त्याची सही, दुसऱ्या बाजूला पैसे घेणारा बादशाह त्याची सही निशाणी शिका. आणि डोळ्यातून घळ 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 पाणी, इकडं लक्ष द्या, डोळ्यातून घळ 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 पाणी वाहू लागलं. अरे 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 अरे, एवढ्याकरता का मी भक्ती केली? अरे माझ्याकरता जगाचा बादशाह त्या तुच्छ बादशाहच्या पुढे गेला असेल, त्याच्यापुढे तिंदा कमरेत वाकला असेल आणि त्याला कुर्णिसात केला असेल, धिक्कार असं माझ्या भक्तीचा. याला संत म्हणतात, नाही तर आम्ही म्हटलो असतो त्याचं कामच आहे, जसं आपल्या बापाचा नोकरच आहे. ही संतांची भक्ती लक्षात घ्या. बस इथून पुढे त्या तुच्छ बादशाची नोकरी करायची नाही. राजीनामा पत्र लिहिलं लगेच, VRS तिकडे बादशाला उपरती झाली, असे प्रामाणिक नोकर मिळणार कधी पाहिलं नाही. एवढं धनद्रव्य आलं तिजोरीमध्ये, त्यांनी अरेस्ट वॉरंट कॅन्सल केलं जांभाळ्यानं देता. आणि हो प्रमोशनची ऑर्डर काढली जा माझी बंतांची, प्रमोशनची ऑर्डर. हो पालखीचा मान, पालखीचा मान. सैनिक निघाला पालखी घेऊन, सैनिक निघाले पालखी घेऊन, आणि ज्यांनी खोटी तक्रार केली त्याचा अरेस्ट वॉरंट. सैनिक पोहोचले जिथे मुक्काम होता तिथे, साखळदंड काढून घेतले पायातले. हो दामाजी बंतांना पालखीत बसवलं सन्मानाने, दिवसा मशाली लावून दामाजी बंतांना बिदरला आणलं, बादशाह समोर आला, आलिंगन दिलं. लक्षात घ्या, संत आलिंगनी जाता, आलिंगन दिलं. महाराज तुमच्यासारखे सेवक मिळणार नाही, आम्ही तुम्हाला प्रमोशन देतोय. दामाजींनी सांगितलं, आता मला नोकरी करायची नाही, हा माझा राजीनामा. मी आता VRS घेतो आहे. विठोजी ते बादशाह म्हटले की, म्हटले महाराज तुम्हाला मी प्रमो नाही, आम्हाला काहीच नको प्रमोशन वगैरे, मला आता तुमची नोकरी करायची, हा माझा राजीनामा. म्हटले तुम्ही जाता, पण जो विठोजी नाईक आमच्याकडे आला होता ना, मला त्याला पुन्हा एकदा पाहिजे. म्हटले त्याच्यासाठी तुम्हाला पंढरपूरला यावं लागेल, तयार आहे की नाही? पंढरपूरला यायला मी लाचावले मन लागलीसे गोडी ते जीवेनं सोडी. ऐसे आपल्यासारखं केव्हा एकदा उरकतोय. लाचावले मन लागलीसे गोडी ते जीवेनं सोडी. ऐस बादशाह निघाला दामाजी बंतांबरोबर पंढरपूरला आला. हो दामाजी बंत रावळात गेले, त्याला विठोजी नायकाच्या रूपात दर्शन देतो. मला नाही पाहिलं, मला दर्शन नाही आलं लक्षात, मला दे दर्शन. विठोजी नायकाच्या रूपामध्ये पुन्हा दामाजी पंतांना दर्शन बादशाह देवानी दिलं. म्हणजे मला एकट्यालाच का देतो, जगाच्या कल्याणा संतांच्या तो बाहेर उभा ना बादशाह, त्याला पण दर्शन दे. हो दामाजी पंतांच्या निमित्ताने बादशाला पुन्हा दर्शन, संतावीण प्राप्ती नाही.
ऐसे वेद देती उपाय हरि प्राप्ति सी उपाय धरावे संतांचे ते पाय तेने साधती साधने तुटती भावाची तेव्हापासून तो बादशाह पंढरीचा नियमित वारकरी बनला. ही संतांच्या चरित्रातली ताकद आहे. म्हणून सासू जावयाच्या गोष्टी कीर्तनात सांगायच्या. वारी करणारा जावई कदाचित गरीब असेल सासूच्या नादी लागून. लक्षात घ्या, तिथून नियमित वारकरी बनला. दामाजी पंतांनी मंगळवेढ्याचा घरदार गोरगरिबांना लुटून दिलं आणि पंढरपूरला नेसत्या वस्त्रानिशी येऊन पुढे आयुष्यभर परमात्म्याचे गुणानुवाद कागदावरती लिहायला सुरुवात. जे इतके दिवस कागदावरती हिशोब लिहित होतो बादशाचे, आता त्यांचे गुणानुवाद कागदावरती लिहायला सुरुवात. लिहिणे तरीच लिहावे हरिगुण कण हृदय कागदा माजी, लिहिता खंड तरले भक्त राज विरागदा माजी. तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षीला, तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षीला, तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षीला, तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षीला. नाही ऐकियेला ऐसा कोणी, त्याच दामाजी पंतांनी पुन्हा अवतार घेतला सटाण्याचे देव मामलेदार यशवंतराव महाराज. सटाण्याचे देव मामलेदार यशवंतराव महाराज हे दामाजी पंतांचेच अवतार आहे. सटाण्याला जाऊन पा मंदिरात, तुम्ही चरित्र आहे सगळं लिहिलेलं आणि ते दामाजी पंतांचे अवतार हे तिथे लिहिलेले. संत पुन्हा पुन्हा अवतार घेतात आम्हाला भक्ती मार्गाला. त्या संतांचं चिंतन केलं आपण ज्ञानेश्वर. आता एकदा भगवंताचं चिंतन. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल.